बदलापूरच्या मानकिवली एमआयडीसीतील रेअर कंपनीमध्ये झालेल्या स्फोटामुळे परिसरात राहणारे मिस्त्री कुटुंबीय उद्ध्वस्त झाले आहेत. या कंपनीतील एक पार्ट त्यांच्या घरावर उडाल्याने धनश्री मिस्त्री यांचा एक पाय, घनश्याम मिस्त्री यांचे दोन्ही पाय तुटले आहेत, तर चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. सध्या तिघांवर उपचार सुरू आहेत. आज सकाळी पहाटेच्या सुमारास बदलापूर शहरातील मानकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा या कंपनीत भीषण स्फोट झाले. पहाटे 4:15 सुमारास दोन स्फोट झाल्याने मानकिवलीसह खरवई आणि बदलापूर शहरातील काही परिसर हादरला होता. हा स्फोट इतका भीषण होता की कंपनीपासून जवळपास 400 मीटर अंतरावर असलेल्या चाळीमध्ये राहणारे मिस्त्री कुटुंबीय यांच्या घरावर रिॲक्टरचा एक पार्ट उडून पडला. बाजूच्या जवळपास 10 ते 15 घरांचं किरकोळ नुकसान झालं आहे. या घटनेत मिस्त्री कुटुंबातील घनश्याम मिस्त्री, धनश्री मिस्त्री आणि 3 वर्षाची चिमुकली सिया मिस्त्री गंभीर जखमी झालेत. सध्या धनश्री मिस्त्री आणि घनश्याम मिस्त्री यांच्यावर मुंबईतील JJ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चिमुकलीवर बदलापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील MIDC झालेल्या एका कंपनीतील ब्लास्टमुळे गृहसंकुलातील 7व्या मजल्यावर 100 किलो वजनाचा पार्ट उडाला होता, मात्र या घटनेत जीवितहानी झाली नव्हती. बदलापूर शहरातील केमिकल कंपन्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून या कंपन्या बंद कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जाते. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्या मिस्त्री कुटुंबियांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे, त्यामुळे आता कंपनीवालक त्यांना भरपाई देणार का हे पाहावं लागणार आहे. प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज, बदलापूर.